जुन्नर शहरामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये आता सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ताची 19 फेब्रुवारीची ही सकाळची पहाट आहे. या पहाटेच्या वेळेला देखील अनेक शिवमावळे शिवभक्त असतील इथे आपल्याला येताना दिसत आहेत. परंतु इथे येणारे जे काही शिवभक्त लांबून बाहेरच्या गावावरनं येत आहेत त्यांची कुठेतरी थोडीफार सेवा व्हावी, त्या लोकांना कुठल्या प्रकारची मदत केली जावी यासाठी छोटे छोटे स्टॉल्स छोटे मोठे स्टॉल्स असतील जुन्नरमध्ये लावले आपल्याला दिसत आहेत. आत्ता आपण अशाच एका स्टॉलच्या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत आहेत बाळासाहेब सदाकाळ. काय सांगाल, कशा प्रकारच्या भावना आहेत तुमच्या आज? मी प्रथमतः आपलं आईवन्यूजचं मनापासून स्वागत करतो की आमच्या भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. एक अतिशय आनंदाचा सण म्हटलं तरी चालेल, कारण रात्रभर या ठिकाणी जे शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून जे शिवभक्त आले त्यांच्यासाठी अन्नदानाचं काम रात्रभर या ठिकाणी करत होते. काल तुम्ही जर या ठिकाणी जल्लोष पाहिला असेल तर मला वाटत नाही की कोणत्याही राजाची जयंती एवढ्या थाटामाटात साजरी होत असेल. कालचं जे काही स्वरूप होतं पाण्याचं किंवा आज प्रतिष्ठानचं हे 13वं वर्ष आहे, 13 वर्ष जो काही अनुभव आम्ही घेतोय तो खरंच एक अत्यंत रोमांचकारी, रोमहर्षक, अंगावरती काटा येणारा का 350-400 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एका राजाच्या प्रती लोकांच्या मनात असलेली भावना एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल ती खरं तर रात्रभर आम्ही लोकांची सेवा करताना ते आम्हाला अनुभवायला भेटते. नक्कीच काल रात्रीपासून तुम्ही सगळेजण इथे आहात, येणाऱ्या लोकांची तुम्ही सेवा करताय, एक प्रकार त्यांना अन्नदानाचं कार्य इथे केलं जात आहे. परंतु तुमच्या चेहऱ्यावर अजूनही कुठल्या प्रकारचा थकवा दिसत नाही, ही ऊर्जा येते कुठून? हे सर्व महाराजांचीच कृपा. महाराजांचं नाव घेतलं तरी रक्त सळसळतं. आजही त्यांच्या नावात जी ताकद आहे त्याच ताकदीमुळं आम्ही इथं उभे राहू शकतो. अजूनही आम्हाला असं वाटतंय की आणखीन दान करावं की काय, आणि ही ऊर्जा फक्त महाराजांच्या नावात आहे एवढी ऊर्जा. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच इतकी ऊर्जा आहे की एक रात्र काय सारं आयुष्य त्यांच्या नावावर जागून काढावं. नक्कीच एकदा आपण छानपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळी आज मात्र भाविकांची बऱ्याच प्रमाणावर गर्दी होताना दिसते. महाराष्ट्रभरातून या ठिकाणी पर्यटक शिवभक्त येताना दिसत आहेत. माझ्यासमवेत आयवन न्यूजचे क्रिएटिव्ह हेड आकाशचंद्र आहेत. आकाशचंद्र काय सांगाल तुम्ही? खरं बघायला गेलं तर आजचा शिवजयंती उत्सव काही अंशी लक्षवेधी ठरणार आहे, कारण नुकतंच काही दिवसापूर्वी छिंदम यांचं वादग्रस्त वक्तव्य आलं होतं, त्यानंतर त्यांना पक्षातनं बाहेर काढलं पण गेलं, आज मुख्यमंत्र्यांना कुठेतरी धाऱ्यावर धरलं पण गेलं. तसेच राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रकारच्या घटना आता हळूवार घडताना आपल्याला दिसत आहेत. मग जुन्नर तालुक्यातील दाऱ्याघाटासारखं प्रश्न असेल, मग आजचा जो शिवजयंती उत्सव आहे तो नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे असं मला वाटतं. निश्चितच बऱ्याचशा राजकीय घडामोडी आज आपल्याला दिवसभरात पाहायला मिळणार आहेत. आमदार श्रद्धादा सोनवणे यांच्या भूमिकेकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच आज शिवनेरी किल्ल्यावर अनेक पुढारी येणार आहेत, अनेक राजकारणी लोक येणार आहेत, शिवभक्त तर येतच आहेत. या सगळ्याची माहिती आम्ही आपणापर्यंत तंतोतंत पोहोचवणार आहोत आपल्या आयवन न्यूज चॅनल मार्फत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून या ठिकाणी शिवभक्त येताना दिसत आहेत. अबाल वृद्धांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. असेच एक वयोवृद्ध व्यक्ती या ठिकाणी माझ्या समवेत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. बाबा आपण कुठून आलेलो आहात? दातेगाव बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे. या वयात सुद्धा आपण शिवनेरी किल्ला चढून या ठिकाणी महाराजांना मानवंदना करण्यासाठी आलेला आहात, होय काय मला तुमच्या कोणत्या भावना आहेत? हा दुष्काळ, भ्रष्टाचार, दहशतवाद, अत्याचार, लुटमार हे थांबण्यासाठी काय आणि त्याच्या विचारासाठी इथपर्यंत यावं लागेल काय, आणि त्याचा रात्रंदिवस अभ्यास करणं, विचार करणं हे गरजेचं असतं काय. प्रसंगी सेलार मामाने 80 वर्षाच्या वयात सुद्धा युद्ध केलं. तसं आपल्याला हे 80 वर्ष जरी झालं तरी पण मतदार मतदान करते त्याचा निकाल योग्य लागत नाही काय, तो निकाल योग्य लागावा यासाठी हे फक्त शिवनेरी वरी आहे काय. आणि हा प्रकार हे त्यांच्याकडं निदर्शनात दिलेला आहे काय, की त्यांनी तो विचार केला की खालची सगळे विचार करतात पण मुख्य जर असे की खोडच जर हुकलं तर बाकीचे काय करणार. बाबा आपण पाहतोय तुमच्याकडे विविध प्रकारचे झेंडे आहेत, विविध पक्षांचे झेंडे आहेत, भारताचा राष्ट्रीय ध्वज सुद्धा तुमच्याकडे आहे, याचं नेमकं काय कारण आहे? नेमकं कारण म्हणजे याचा संपूर्ण विचार करणं हे गरजेचं काय, आणि तो विचार न्यायाधीश, राष्ट्रपती आणि निवडणूक आयोग आणि समाजसेवक यांनी हे करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे हा नमुना त्यांच्याकडे दिलेला जे आहे तो विचार घडला
एकतर त्यांचं मानवंदनं करतात त्यांनाही सुद्धा, नाहीतर त्या पदावरच्या लोकांना देखील जसं इंद्राला प्रायश्चित द्यावं लागलं काय, रावणाला मारावं लागलं तसं यांनाही प्रायश्चित द्यावं।